आरक्षण हे एक धीर होत, आरक्षण हे एक संरक्षण होत, आरक्षण हे असणार एक कवच होत. कसलं कवच होत? तर मानाचं, सन्मानाचं. परंतु हे कवचच काढल्या जाते, मग ओबीसीचं काढल्या जाते आणि त्याच्याच बरोबर एससी एसटीचं काढल्या, आणि तेही सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून काढल्या जात. इलेक्शन लागण्या अगोदर 15 दिवस अगोदर सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला, ओबीसीच्या संदर्भातला निर्णय. शासनाने असताना म्हटलं की शासनाला आदेश दिले सुप्रीम कोर्टाने की आम्ही जे स्थानिक पातळीवरच्या इलेक्शन थांबवल्या होत्या त्या घ्यायला हरकत नाही, पण घेत असताना ओबीसीला आरक्षण त्या ठिकाणी राहणार. का राहणार नाही? तर ओबीसीची टक्केवारी किती ही आम्हाला माहीत नाही, शासनाने आम्हाला दिली नाही. ग्रामपंचायतीमध्ये किती टक्केवारी आहे ती दस्ती त्याची माहिती दिली नाही. जिल्हा परिषदेमध्ये किती टक्केवारी आहे ती माहिती दिली नाही. पंचायत समितीमध्ये किती टक्केवारी आहे ती दिलेली नाही. नगरपालिकेमध्ये किती टक्केवारी आहे ती दिलेली नाही. महानगरपालिकेमध्ये किती टक्केवारी आहे ती दिलेली नाही. आणि त्याच्यामुळे 27% सरसकट द्या हे कायद्याला अनुसरून नाही, आणि म्हणून आम्ही स्थगिती करतो. म्हणजे ओबीसीची टक्केवारी किती ही माहीत नसल्यामुळे ओबीसीचं 27% आरक्षण या मध्ये नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये आणि ग्रामपंचायतीमध्ये थांबवण्यात आले अशी असणारी परिस्थिती. सत्ताधारी होणं हे गरजेचं. या आरक्षणाचं आलेलं संकट आपण मिटवणार कसं, टाळणार कसं? आंदोलन करून टाळू शकतो का? तर नाही. सेमिनार घेऊन करू शकतो? तर नाही. सुप्रीम कोर्टाविरोधात बोंबलायचं म्हटलं तर ते म्हणतील बोंबलत बसा, आम्ही जजमेंट देऊन मोकळं झालेलो, त्याचा अंमलबजावणी सरकारला केलं पाहिजे. आणि अनेक सरकारने तिथल्या असणाऱ्या कमिट्या हे जजमेंट उलथवायचं असेल तर एक लक्षात घ्या, हे जजमेंट तिथला उलथवायचं असेल आणि एससी एसटी ओबीसीला मिळणारा आणि मुस्लिमांना मिळणारं आरक्षण हे टिकवायचं असेल, ही जेवढी उमेदवार यांची नावं वाचलेली आहेत त्या उमेदवारांना आमदार केल्याशिवाय तुम्ही लढू शकत नाही हे लक्षात घ्या.